जळगाव जामोद तालुक्यातल्या अतिदुर्गम भागातील गोमाल गावामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर गोमाल गाव चर्चेत आलं आणि प्रशासन पोहोचण्याच्या अगोदरच सामाजिक बांधिलकी जपत जळगाव जामोद येथील डॉक्टर संदीप वाकेकर हे त्या गावामध्ये पोहोचले आणि त्या गावामध्ये जाऊन त्यांनी उपचार केले. स्वतः डॉक्टर वाकेकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. साहेब काय सांगाल, प्रशासन पोहोचण्याच्या अगोदरच तुम्ही त्या गावामध्ये पोहोचलात, काय परिस्थिती होती नेमकी तिथली? जेव्हा माहीत पडलं की गोमाल या ठिकाणी साथरोगाची लागण झालेली आहे आणि गोमाल असा मला माहीत होतं आधीपासून दुर्गम गाव असल्यामुळे तिथे पोहोचायची अडचण जातं, तरी आम्ही विचार केला आहे की त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे, या लोकांना आपल्याला सेवा द्यायची आहे. जेव्हा आम्ही भिंगारापर्यंत गाडीने गेलो, नंतर पुढचा प्रवास गाडी असेल आणि चिखल तुडवत दगड तुडवत आम्ही पुढे पायी गेलो. पायी जात असताना जेव्हा आम्ही गोमालमध्ये पोहोचलो तेव्हा लोकांना खूप आनंद झाला की डॉक्टर आले, बा आपल्या गावात डॉक्टर आगाय, तर लोकांना खरोखर आनंद झाला की आपलं दुःख कुठेतरी पाहणारं, दुःख हलकं करणारं कोणीतरी आपल्यासोबत आज आहे, त्या लोकांना पाहून तिथे मला आनंद वाटला. आणि लोकांनी जेव्हा एक शाळेमध्ये व्यवस्था केली होती, शाळेत आम्ही कॅम्प अरेंज केला आणि कॅम्पच्या माध्यमातून जवळपास 200 ते 225 रुग्णांची आम्ही तिथे तपासणी केली. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना औषध उपचार केला, त्यांना काही रुग्णांना मी जवळपास 20 ते 30 रुग्णांना मी सलाईनद्वारे पण उपचार केला, काहींना इंजेक्शनद्वारे उपचार केला. हा उपचार केल्यानंतर त्या लोकांच्या मनावर आत्मिक समाधान होतं की आमच्यापर्यंत कोणीतरी पोहोचलं आहे, आमचं दुःख हलकं करणारा, आमच्या वेदना कोणी जाणून घेणार, आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. आणि आपल्या मनाला आपण एक डॉक्टर असल्यानंतर एक सामाजिक बांधल किंवा आपण एक करू शकलो, आपल्या स्वतःच्या मनाला पण एक आत्मिक समाधान यामधून लाभतं. सध्याची परिस्थिती काय आहे नेमकी तिथे, म्हणजे प्रशासन पोहोचलं का तिथे का तुम्ही स्वतः जाऊन उपचार केलेत, पण सध्याची परिस्थिती काय आहे? सध्याची परिस्थिती आजही पाहिले तर जवळपास 40 ते 50 अतिसाराचे रुग्ण त्या गावामध्ये अजूनही आहेत आणि त्या लोकांमध्ये भीती आहे सर. मागील 3 जे मृत्यूदय झाले त्यामुळे त्यांच्या मन कुठेतरी खसलाय, त्यांच्या मनात भीती आहे. एकही उलटी झाली, एकही लूज मोशन्स वगैरे झाले तर त्या लोकांना भीती वाटते की माझी मुलगी, माझं बाळ किंवा मी सिरियस व्हायला नको, त्यामुळे त्या लोकांमध्ये खूप भीती आहे. आजही 40 ते 50 अतिसाराचे रुग्ण आम्ही तिथे तपासले, त्यांना सलाईनद्वारे उपचार केला आणि बाकी पण रुग्ण होते. बाकी रुग्णांमध्ये पण कोणाला थकवा असेल, कोणाला चक्कर येत असेल, कोणाला त्या गोष्टींचा मनात एक विचार नेहमी विचार आल्यामुळे ते लोक त्या मनानं शरीरानं त्या लोक थकलेले होते आणि ते लोकांना स्वतःच्या आरोग्याची आयुष्याची काळजी वाटली होती. असंही कळतंय की जवळपास 4 किलोमीटरचा रस्ता हा पायी चालावा लागतो. तुम्ही तुमचं जे साहित्य असेल ते सुद्धा तिथे घेऊन गेलात, लोकांना तिथल्या वाटप केलं, काय नेमकं तुम्ही चालताना कसं जाणवलं, काय जाणवलं तुम्हाला? जेव्हा आम्ही रस्ता तुडत निघालो होतो, रस्त्याने चिखल होता, रस्त्याने काटे असतील, या झाडे झुडपात आम्ही वाट काढत गोमालमध्ये पोहोचतो. साहित्य नेत्यांनी आम्हाला काळजी होती, कारण साहित्य कोणा गाडीद्वारे बैलबंडीद्वारे आपण तिथं पोहोचू शकत नव्हतं. आमचे जे फाउंडेशनचे मेंबर्स होते, हॉस्पिटलचे कर्मचारी होते, यांच्यासोबत आम्ही सुद्धा किंवा आमचे कार्यकर्ते यांच्यासोबत आम्ही साहित्य डोक्यावर घेऊन त्या गोमाला या गावापर्यंत पोहोचलो. गोमाला या गावापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही औषध उपचार सुरू केला. काय नेमकं कारण काय होतं की त्या लोकांना कशाची लागण झाली, कशामुळे झाला असेल सगळं? तर प्राथमिक अंदाज असाच आहे की हा पाण्याद्वारे लागण झाली आहे. पाण्याद्वारे जे अतिसाराची लागण आहे, साथरोगाची लागण ही झालेली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आणि यामध्ये जर राहते एखादी संडास, एखादी उलटी झाली की हा रुग्ण सडन एक सिरियस होऊन जातो आणि कोलॅप्स होऊन थोडासा एक सिरियस आजार या धारण करतो, अशी प्राथमिक अंदाज त्या आजाराचा आहे. नक्कीच. तर हे होते डॉक्टर संदीप वाकेकर, सामाजिक बांधिलकी जोपत प्रशासनाच्या अगोदरच डॉक्टर वाकेकर त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तिथल्या ज्या ग्रामस्थावरती या ठिकाणी उपचार केलेत. कॅमेरामन निरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.